यशस्वी दुहेरीपणाची पकड, दोन गुणांची वसुली, धोकादायक स्थितीत नेलेला आहे शिवराजना, चित करण्याचा प्रयत्न करतोय, एकेरी का चढवलाय आणि कुस्ती चितपागे थांबा, पोलिसांचा पोलिसांना सगळं करा, ऐका माजी कार्यकर्ते महाराष्ट्र केसरी म्युझिक थांबा, मानाची गदा दोन्ही गदा विजेत्याला उपविजेत्याला कुस्तीपटू बाबासाहेब मोहन यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी गदा माजी खासदार अशोकअण्णा मोहन आणि धवलसिंह मोहिते पाटील यांची उपमहाराष्ट्र केसरीसाठी गदा। किती गुरु आहेत आपल्याकडे आता? आता आपल्याकडे टोटल 45 आहे जनावर आहेत। शिवराजचे वडील तुम्ही? होय। साधारणपणे किती वर्षापासून तुम्ही हा दुग्ध व्यवसाय करताय? तुम्ही साधारण वयाच्या 12 वर्षापासून योगदान देते। होय। आणि कुस्तीची सुरुवात नक्की कुठून झाली? वडिलांचा वारसा, वडील आजोबा त्यांच्या पाठोपाठ थोडं थोडं करावं म्हणलं, नंतर माझा मित्र मुन्ना शेख हे वाजतात, त्यांचे मामा चांगले पाहिले होते, त्याच्यामुळे शिकलो पुढे, तिथून पुढे मग चालू झाले पाहिलं, मग आपल्याला मुलं झाल्यानंतर वाटलं की आपण एखादा चांगला तयार करावं, ते शिवराजच्या रूपानं लहान असतानाच, शिवराज 6 वर्षाचा असताना मला म्हणायचं दादा मला तुझ्यासारखं पाहिलं व्हायचं, मी निर्णय वयाच्या 10 वर्षी घेतले मग त्याला शिकवायचं, थोडे दिवस वर्ष 2 वर्षे तुला इथे शिकवलं, वयाच्या 10 वर्षी शाळेत दिली म्हणून टाकलं। म्हणजे पहिला गुरु तुम्हीच? हा पहिला गुरु। बर, तुम्ही कुठल्या तालमीत होता? आझाद चौकात हा जे हनुमान तालीम। लहानपणी शिवराज कसे होते? चप्पळ होते एकदम शार्प होता, कुठली कला करायची त्याच्या अंगात डान्स असो काय असो, तिथं शाळेच्या स्पर्धा असेल तर भाग घेतला नंबर काढायचा, त्याला स्वतः होऊन मला पहिला व्हायचं म्हणजे त्याचे शब्द दिले तो शब्द आज खरा ठरला त्याचा। सुरेखा कावरम राक्षे सरपंच आहे राक्षवाडीचे। तर माझ्या मुलांना लहानपणापासून कुस्तीचा छंद होता त्याला, त्याच्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला वेळोवेळी नाही का मार्गदर्शन केलं, असं करायचं तसं करायचं त्याला सांगून त्याला तालमीत पाठवलं बारख्या मुलाला। 2 मुलं आहेत मला शिवराज शिवराज, आणि तालमीत पाठवल्यावर तो जरा माहिती त्याला कधी घरापासून दूर राहिलाच नाही तो कधी, त्यामुळे तो जरा रडायचा वेळ नाही का माझ्या आईला सोडून कधी राहिलाच नाही तो, त्याच्यामुळे तो रडायचा, आम्ही म्हणायचं नाही बा राहा तिथं जातील, मग माझ्या मोठ्या मुलाला 8 दिवस आम्ही तिथं ठेवलं तालमीत, मग तो तिथं हे झाला सेटलमेंट झाला तिथं, आणि मग त्याच्यामुळं तिथून मोर तो व्यवस्थित व्यायाम व्यायाम करायला लागला, मग त्याच्या गुरुला पण त्याला त्यांना वाटलं की आता हा करणारा मुलगा आहे तिथं काहीतरी, त्याच्यामुळं त्याचं ते सगळं घडत गेलं, आणि त्याला मागून आम्ही एवढा पाठिंबा दिला की त्याला मग काही कमीच पडून नाही दिलं, आणि सगळं आमचं दूध व्यवसायातून 40 जनावर आहेत घरी, सगळं आई वडील भाऊ सगळे आम्ही कष्ट करू, ते माझा मोठा मुलगा, आम्ही सगळं कष्टातून म्हणजे शेतकरी कुटुंबातलं गरीब घराणं आहे आमचं, सगळं शेतीतूनच त्याला आम्ही घडवलं आहे। नमस्कार, मी बाळू बुडके पहिलू शिवराज ओराक्षे यांचा छोटा बंधू पार्टनरच आहे मी, आणि भाऊनी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ज्यांना जे उचलून घ्यायची मजा आणि फिलिंग ती खूप पब्लिकमध्ये वेगळी होती, आणि अतिशय गर्व वाटतो की भाऊनी इतक्या हलकीच्या परिस्थितीमधून ही गदा घेतली आणि पुणे जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला आणि राक्षेवाडीला, तर हे आमच्यामध्ये जेवढे मित्र कंपनी आहे तालमीतले मुलं आहे पार्टनर आहे सर्वांच्या आधीपासून अपेक्षा होतीच की भाऊनी गदा घ्यावा, पण भाऊंच्या काही अडचणीमुळं आणि काही गोष्टी भाऊंला खूप अडथळे आले, जेव्हा भाऊंला त्या गोष्टीपर्यंत जाता नाही आलं, पण भाऊंनी नक्कीच महिन्यामध्ये
ही सगळ्या गोष्टी ज्या दुःख बिक्क इंजुरी सोडून भाऊनी महिने ते 15 दिवसांमध्ये महाराष्ट्र केसरीची गाथा घेऊन सर्वांची मन जिंकली. मित्रांनो, माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे त्याची आता चर्चा महाराष्ट्रभर आहे. कोण माझ्यासोबत आहेत? 2023 महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे. तर आज त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया आणि भरपूर काही जाणून घेऊया. नमस्कार शिवराज. नमस्कार. मला सांगा आता काय तुमचं एकंदरीत वातावरण काय आहे? परवा दिवशी महाराष्ट्र केसरी झाला तुम्ही. खूप आनंद होतोय. गावाकडे बी खूप आनंदाचं वातावरण आहे. तालमीमध्ये असं आमच्या, कारण तालमीमध्ये आमच्या महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, परत इतर गटांमध्ये पण बरीच बक्षीस आलेली आहेत. त्यामुळं खूप आनंदाचं वातावरण. बरं, पण ह्याची सुरुवात कधी झाली राक्षसी? कारण तुम्ही, तुमच्या घराचा वारसा 3 पिढ्यात आहे, पण तुम्ही कधी सुरुवात केली याची? मी लहानपणापासूनच वडिलांनी मला कुस्तीचे धडे दिले होते. त्यांची इच्छा होती की मी चांगला एक पैलवान व्हावं. माझ्या आजोबांचं एक स्वप्न होतं, पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते वडिलांना काही जमलं नाही. त्यामुळे त्यांनी मला कुस्ती क्षेत्रात टाकण्याचा निर्णय घेतला. कुस्ती क्षेत्रात तुम्ही गेला, गेल्यानंतर अडचण असते की माहिती नसतं, पहिल्यांदा तालीम तुम्ही कुठली निवडली त्यासाठी? पहिल्यांदा मी आपल्या इथं गावातच कुस्तीचे धडे घेत होतो. वडील मला रोज न्यायचे इथनं गावात, प्रॅक्टिस करून घ्यायची, डाव अनेक डाव शिकवायचे. बरं, त्यानंतर वडिलांनी मला निर्णय घेतला की आळंदीला टाकायचं आपल्या दिनेश गुणसारांकडे. मग तिथे मी 2 वर्ष राहिलो, तिथे कुस्तीचे धडे शिकलो. त्यानंतर परत मग असा निर्णय झाला की वडिलांना, एक वडिलांची दोस्ती म्हणून चांदेकर म्हणून होते, त्यांनी सांगितलं वडिलांना की पुण्यात काका पवारांची तालीम आहे, तिथे आपण त्याला टाकू. मग तिथे गेलो. खरं तुम्ही काका पवार यांच्या तालमीत गेला. तालमीत गेल्यानंतर पहिल्यांदा अडचणी ती ओळख नसते. तुम्ही एका छोट्या गावातून तिकडे गेला, तर तुम्हाला अडचणी काय आल्या पहिल्यांदा? मी पहिल्यांदा तालमीत गेलो होतो ना, काका पवार तालमीत गेलो होतो पहिल्यांदा. तर मला वस्ताधानी घेतलं नव्हतं तालमीत. बरं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला तिथं हकललं होतं, म्हणजे नाही का घेतलं नव्हतं मला तिथे तालमीमध्ये. मग मी परत 1 महिना घरी आलो इकडं. परत 1 महिन्यानंतर मी गेलो. मग तिथं मग मला परत घेतलं गेलं. त्यानंतर मग माझी तिथे सुरुवात झाली. बरं, किती वर्ष, म्हणजे किती वर्ष, किती होतं त्यावेळेस तुम्ही चालू केली त्यावेळेस? वयाचे 8-9 वर्षापासून. होय, म्हणजे 8-9. आज तुमचं वय किती? आत्ता 26. म्हणजे मित्रांनो, ही तपश्चर्या आहे. एक तपाच्यावर म्हणजे कितीतरी वर्ष घालवलं. त्यावेळेस महाराष्ट्र केसरी हा बहुमान, सर्वोच्च बहुमान यांना भेटला. पण मला अजून तुमच्या भूतकाळाकडे न्यायचे. तुम्ही शेती करायचा, बैलगाड्याचा बी नाद आहे, तुम्ही 10-12 काढलेत, काय सांगाल, बालपण कसं होतं? बालपण खूप मजेत होतं. हे कुस्ती क्षेत्राच्या आधी मला यांना बैलगाड्याचा शर्यतीचा खूप नाद होता, नाही का? आणि मी सारखं बैलगाड्या शर्यतीत जायचो. मग ते वडिलांनी एक निर्णय घेतला, इथं जर राहिला ना तर हा नुसता इकडं, नाही का, म्हणजे शर्यतीकडेच पळण. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आपलं तू कुस्ती क्षेत्रात जा. आणि मला पण आवड होती कुस्ती क्षेत्राची. बरं, आणि मग मी त्या कुस्ती क्षेत्रात गेलो. बरं, ज्यावेळेस महाराष्ट्र केसरीची फायनलची कुस्ती चालली होती, शेवटचा 1 सेकंद राहिला आणि तुम्हाला कळलं जिंकलं, काय पहिल्यांदा काय पहिल्यांदा डोळ्यासमोर काय आलं? डोळ्यासमोर आनंद तर झाला, आणि असं वाटत होतं मी काहीतरी एक स्वप्नच बघतोय, नाही का, म्हणजे ते. पण ते स्वप्न खरंच सत्यात साकार झालं होतं. थोडं जरा म्हणजे हे मी वायबल झालो होतो, नाही का, की मी आज इथपर्यंत, कारण आज तिथे एवढं प्रेक्षक पण भरपूर होते, जनसमुदाय होता, आणि त्यांचा मला खूप आशीर्वाद लाभला. माझे मित्रमंडळी असतील, आमचे गावकरी मंडळी असतील, माझे आई वडील असतील, वस्ताद मंडळी असतील, या सगळ्यांचा मला चांगला आशीर्वाद लाभला. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्याच्या महाराष्ट्र केसरीची जर कुस्ती पाहिली तुमची, तर तुम्ही म्हणजे काय म्हणतात, एफर्टलेस घेतलं, तुम्ही एवढा एफर्ट घेतला नाही, तर सगळ्यांना जाणं एवढेल त्याची तयारी कशी केली होती तुम्ही? तयारी तर भरपूर केली होती महाराष्ट्र केसरीची. पण गेल्या वर्षीच मला सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राला कमी कमी 50-60 वर्षानंतर मी मेडल मिळवून दिलं होतं.
आणि गेल्या वर्षी तर अशी होती मला की मी महाराष्ट्र केसरी होईन म्हणून. पण तुर्कीला वर्ल्ड रँकिंग सिरीजला गेल्यावर माझ्या खांद्याला इजा झाली. त्यानंतर मी डॉक्टरांना दाखवलं गेलं, ते ऑपरेशन करायला लागलं म्हणले. ऑपरेशन केलं, त्यानंतर आता 5-6 महिने माझे म्हणजे रेस्ट मध्येच गेला नाही का पूर्ण. बरोबर. तुम्ही एक आत्ता विजेतेपदाचा उल्लेख केला, सिनियर नॅशनलमध्ये गोल्ड मेडल. मला वाटतंय जर आपण महाराष्ट्राची परंपरा पाहिली मित्रांनो, 60 वर्षाच्या इतिहासात खूप नामांकित पैलवान होऊन गेले, पण ओपन गटात फक्त तुम्ही मेडल घेतलेलं आहे. काय सांगाल की हे खूप म्हणजे महाराष्ट्र केसे सगळ्यांना माहीत आहेत, शिवराज राक्षक्या महाराष्ट्राला माहीत आहेत, पण 60 वर्षात पहिल्यांदा गोल्ड मेडल घेणारा एक ओपन गटातील एक पैलवान कोण आहे तुम्ही, काय सांगाल? हा विजय खूप मोठा होता, ती कसं सांगायचं? त्यासाठी खूप मेहनत केली होती. त्याच्या आधी सिनियर नॅशनलच्या आधी नेमका पैलवान म्हणजे कुस्तीगीरांवर खूप मोठं एक संकट आलं होतं कोरोनाचं. त्यामुळं कोरोनामुळं तालमी बंद होत्या सगळ्या. त्यामुळं मी इकडं गावाकडे येऊन राहिलो. गावाकडं माझे आई वडील असतील, भाऊ असन, माझे चुलते मंडळी असन, गावकरी मंडळी असन, यांचा मला आशीर्वाद लाभला. आणि वडिलांनी पण माझ्या घरी असताना खूप मेहनत करून घेतली, जेणेकरून की जो कालखंड आहे आपला कोरोनाचा त्यामध्ये म्हणजे म्हणजे कालखंडात कमी नाही पडावं आपल्या कुस्तीच्या. त्या दृष्टीने माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली वडिलांनी. प्रॅक्टिस तुम्ही म्हणताय, आता खूप नवीन मुलं पैलवान असतात, प्रॅक्टिस काय काय तुम्ही करता, अशा कुठल्या गोष्टी करता की ठळकपणे मी करतो आणि त्याचा फायदा होतो, अशा कुठल्या गोष्टी सांगा? सकाळी लवकर उठून सपाट्या मारणे, त्यानंतर रनिंगला जाणे, रनिंग वरून आल्यावर दोर चढणे, हौद तोडणे, आणि त्यानंतर मग 10 वाजता टेक्निक प्रॅक्टिस, आणि संध्याकाळच्या 17 मग आपले बाऊ. सामान्यांना प्रश्न असतो की सपाटे किती मारतात तुम्ही? सपाट्या आता मी तसं म्हणलं तर 800-900 सपाटे मारतो. आणि वडील कोरोनाच्या काळात 800-900 सपाट्या माझ्याकडून रोज डेली मारून घ्यायचे. क्या बात आहे मित्रांनो, यश हे असं शॉर्टकट नाही भेटत. 800 सपाटे मारणारा व्यक्ती ह्या पदापर्यंत पोचतो. ह्या महाराष्ट्र केसरीचा जे पद आहे, जे बहुमान आहे, त्याला गवसणी घालतो. आता तुम्ही महाराष्ट्र केसरी, पण तुमचं ध्येय महाराष्ट्र केसरीच होतं म्हणजे लहानपणापासून कसं असतं मला महाराष्ट्र केसरी व्हायचे, तसं तुमचं ध्येय महाराष्ट्र केसरी होतं का अजून काय होतं ध्येय? माझं ध्येय तसं मला वस्तात म्हणजे तालमीतली म्हणायचं नाही का की तू एक चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान होशील. आम्हाला तुझ्याकडून 2024 ऑलिम्पिकची अपेक्षा आहे की तू भारतासाठीचं नेतृत्व करशील, आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करशील. त्या दृष्टीने माझी प्रॅक्टिस चालू होती आणि गेल्या वर्षी मला ती संधी आली होती. सिनियर नॅशनलला माझं गोल्ड बसलं होतं. बरं. राष्ट्रकुल स्पर्धेला माझी निवड झाली होती, परंतु ती राष्ट्रकुल स्पर्धेवर बँड आला. बँड आल्याच्या नंतर मग माझी वर्ल्ड रँकिंग सिरीजला तुर्कीला निवड झाली. पण तिथं काही कारण असतं, मला इंजुरी झाल्यामुळं. तुम्ही इंजुरीचा आता उल्लेख करताय ना की काय तुम्हाला इंजुरी झाली होती त्यावेळेस? तसं बघा गेलं 2017 भूगावच्या अधिवेशनात पण माझी तयारी जोरात होती. आणि मी पहिल्याच वर्षी त्या वर्षी अधिवेशन खेळलं होतं भूगावचं महाराष्ट्र केसरीच्या केसरी गटामध्ये. बरं. पण मला पहिल्याच कुस्तीला अभित कटकेसोबत पायाला इंजुरी झाली, माझ्या पायाची लिगेमेंट तुटली गेली आणि गादी फाटली होती माझ्या उडीची. बरं. त्यात बराच कालावधी गेला माझा. बरोबर. हे खूप महत्वाचा नाजूक विषय सांगताय. कुठलाही स्पोर्टमॅन असेल ना त्याच्या करिअरमध्ये इंजरी खूप येतात आणि काय काय असे असते की गिव्हअप करतात, म्हणजे सोडून देतात. तर तुम्ही उभं राहत आपल्याला कुस्ती खेळायचे, पुढच्या स्पर्धा घ्यायचे, अशी कुठली गोष्ट तुम्हाला असा निश्चय देत होती की मला परत उभं राहायचे? हा खूप मनात खंत होती की आपण ह्या कुस्ती क्षेत्रात आले आजपर्यंत म्हणजे नाही का आपलं ध्येय अजून काही साध्य झालेलं नाहीये. एक ध्येय होतं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मेडल आणावं, महाराष्ट्र केसरीचं पण ध्येय होतं लहानपणापासूनच. पण खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये, म्हणजे इंजुरी असन, पण त्यावरती मी मात करत गेलो. घरच्यांचा मला चांगला सपोर्ट भेटला, माझ्या आई वडिलांचा मला आशीर्वाद भेटला, आमच्या गावकरी मंडळींचा मला आशीर्वाद भेटला, जनतेचा मला आशीर्वाद भेटला,
वस्ताद मंडळींनी पण माझ्याकडून चांगली तयारी करून घेतली, त्यामुळे मी आजपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर, हे मोटिवेट करत होतं म्हणजे तुम्हाला अशी प्रेरणा देत होतं, आई वडिलांचा आशीर्वाद, गुरुजनचा आशीर्वाद. शिवराजजी, कुस्ती हा बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे, त्याच्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती इंजरी. तर ही इंजरी तुम्ही कशी रिकव्हरी केली, काय सांगाल, वारंवार इंजरी होतात त्याच्याविषयी काय सांगाल? पहिलं अंक क्षेत्रात म्हणजे प्रत्येक मुलाला इंजुरीचे चान्सेस असतातच, असं नसतं की कोणाला नाही, तर ते मुलाला इंजुरी होतात. मग आता माझ्या गुडघ्याला इंजुरी झाली होती, कोपऱ्याला इंजुरी झाली होती, खांद्याला इंजुरी झाली होती, परत माझं इथलं हाड पण मोडलं होतं, म्हणजे मला खूप इंजुरींचा सामना करावा लागला. साठी मी पहिल्यांदा एकच विनंती करेन, नाही का, इंजुरी झाली तर ती प्रॉपर बरी करा. त्यासाठी आता फिजिओ पण चांगले फिजिओ पण आलेले आहे. आता मला डॉक्टर अजित मापारे असतील, डॉक्टर डेंगले सर असतील, त्यांची सर्व टीम असेल, यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि मी आज माझ्या ऑपरेशनला 9 महिने झालेत, त्यातनं मी मला त्यांनी खूप लवकर रिकवर केलं, त्यांनी चांगला माझ्यावर फोकस केला, आणि त्यामुळे मी त्या इंजुरीतून बाहेर पडलो चांगला, आणि आज इथपर्यंत खेळू शकलो. ज्यावेळेस इंजुरी होते त्यावेळेस नक्की अशा कुठल्या गोष्टी सांगाल, म्हणजे तुम्ही वैयक्तिक, डॉक्टर तर करतात त्यांना जे असेल उपचार, पण वैयक्तिक काय काय अशी काळजी घेतली पाहिजे आपण इंजरचा ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस? हा इंजुरी झाली ना पहिल्या त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. थोडी इंजुरी असती तर पहिलं दुर्लक्ष करून तसंच खेळायला जातो, ती इंजुरी वाढत जाते. इंजुरी एकदा वाढली का पहिलवानाचं पण खूप नुकसान होतं, जिथं 10 दिवस लागणार आहे तिथं पहिलवानाचं 6-7 महिने जातात त्यामध्ये इंजुरीमध्ये. आणि मी एकच सांगेन, इंजुरी झाल्यावर ऑपरेशन एखाद्या कोणाचं झालं असेल किंवा अजून काही झालं असेल तर प्रॉपर फिजिओ करा, त्यात पूर्ण ताकद आणा, लगेच काही घाई करू नका. आणि एक आपण फिट तर सगळं फिट आहे मग खेळायला. बरोबर, चांगलं सांगते. आता पहिलवाणी ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही फक्त असं देशी व्यायाम करता का जिमचा बी व्यायाम असतो? हो, जिमचा पण व्यायाम असतो माझं तर जास्त, तर मी जिमच भर देतो कारण मला वेट ट्रेनिंग लागते, त्याशिवाय ताकद वाढत नाही. आता बाहेर देशात जर बघितलं गेलं तर जास्त करून वेट ट्रेनिंगच असतं, टेक्निक प्रॅक्टिस वगैरेचा भर असतो, त्यामुळे मसलमध्ये पॉवर वाढली जाते. आणि मसलमध्ये पॉवर वाढली तर आपण पुढच्या व्यक्तीला बरोबर सामना करायचा त्याचा फायदा होतो. शिवराजजी सांगतात ह्याचं तथ्य आहे, महाराष्ट्र केसरी ज्या कुस्त्या बघितल्येत त्या कुस्त्यावरनं लक्षात येतं वेट ट्रेनिंग किती महत्वाचं आहे. पारंपरिक तर व्यायाम पाहिजेत पण वेट ट्रेनिंग ह्याचं कॉम्बिनेशन पाहिजे ना, काय सांगाल त्याच्याविषयी? म्हणजे आता जी आपली जी जुन्या काळाची पहिलवानकी जी परंपरा आहे आपली, जी आपले जोर बैठक असतील, सपाट्या असतील, हाऊ तोडणे असतील, हे पण व्यायाम आपण केली पाहिजे. कारण जुने आपले मल्ल जे मोठे मोठे झाले आहेत, गामा पहिलवान असतील, खाशाबा जाधव पहिलवान असतील, हिंद केसरी मारुती माने असतील, बिरजदार मामा असतील, यांनी ह्या मेहनतीच्या जोरावरच यांनी आजपर्यंत जी हिंमत घेतली. पण आता जर तसं बघायला गेलं आदुकते म्हणजे तर बाहेर देशात वेट ट्रेनिंग म्हणा, रशी चढणे परत क्रॉसफिट असं हे व्यायामाचे प्रकार आपण केले पाहिजे, म्हणजे सगळ्यांची संगत झाली पाहिजे, नुसतं एकच नाही केलं पाहिजे. बस एवढंच सांग. आता तुमचं वजन किती आहे? आता माझं वजन 120 किलो आहे. 120 किलो, बरं. आता हे वजन मेंटेन करणं किंवा वाढून न देणं ह्याच्यासाठी तुम्ही काय करता, खोराक काय असतो? डाएट प्लॅनिंग आखला जातो. आता माझं ऑपरेशन झालं होतं, माझं वजन 135 किलो झालं होतं घरी, मग त्यानंतर मी हळूहळू प्रॅक्टिस करत गेलो, त्यानुसार डाएट फॉलो करीत गेलो. माझ्यासोबत माझा लहान भाऊ आहे राक्षी, त्यांनी सगळी ती जबाबदारी पाहिली माझी, बर, खाण्यापिण्यापासून तर सगळं, म्हणजे माझं म्हणजे ते एक नाही का देवासारखाच उभा होता तो माझ्या पाठीमाग. म्हणजे हे यश फक्त तुमचं नसतं, जे टीम मेंबर असतील, छोटे छोटे प्रयत्न, आई वडील असतील, भाऊ असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे पार्टनर असतील, हे यश त्यांचं यश आहे. हो, त्यांचं यश आहे सगळं. बरं, आता मी असा प्रश्न काय विचारला की तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही महाराष्ट्र केसरीला तुमचं ताकद हा खूप प्लस पॉईंट ठरला.
कदाचित वजन ज्यादा असेल, तुमची मेहनत ज्यादा असेल, त्यामुळे ते झालं असेल शक्य. तर अजून काय सांगाल की आता नवीन मुलं बघतात, रेसलर बघतात, त्यांना अशा कुठल्या गोष्टी सांगाल की ही गोष्ट महत्वाची आहे कुस्ती क्षेत्रात? अजून ताकद ताकद तर आहेत, पण अजून काय काय सांगाल तुम्ही की ही गोष्ट महत्वाची? कधी पण आपला नाही का कुस्ती म्हणजे कसं आहे, आपलं आत्मविश्वास कधी आपण म्हणजे कमी पडून नाही दिला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. किती जरी मेहनत केली आणि किती जरी आपल्या शरीरात ताकद असली, तर कुस्तीचं कसं आहे माहिती का, कुस्ती तालमीत कुस्ती खेळणं आणि एक बाहेर पब्लिक मध्ये कुस्ती खेळणं यात खूप जमीन आसमानचा फरक आहे, नाही का? काही काही मुलांचं काय करायचं, तालमीत खूप जोरात खेळतात आणि बाहेर गेल्यावर जरा मन त्यांचं म्हणजे डाऊन होत, ते कधीच न खेळ. म्हणजे माझं एक सांगण्याचं उद्देश असेल की ना, बाहेर गेलं ना तुम्ही बिनधडक कुस्ती खेळा, कोणतं डिप्रेशन आणू नका. आणि तुम्ही तर मेहनत तर वर्षभर केलेलीच असती बरोबर, आणि तेच तुमच्या कुस्तीत दिसलं. म्हणजे तुम्ही यश अपयश येत राहतं, पण तुमचा बिंदासपणा राहणार कुस्तीत राहिला. आता वेगळ्या विषयाकडून तुम्ही महाराष्ट्र केसरी झालाय, म्हणजे प्रत्येक पहिलवान महाराष्ट्रातील तिथं ध्येय असतं की मला महाराष्ट्र केसरी व्हायचे. तुम्ही सिनियर बी झालेला आहे, पण काय झालेलं आहे आता काय काय जे पहिलवान आहेत त्यांचं ध्येय असतं फक्त महाराष्ट्र केसरी, तर तुम्ही काय सांगाल ते ध्येय थोडं ब्रॉड पाहिजे कसं काय सांगाल ह्याच्याकडे काय सांगाल? मला आता तसं बघायला गेलं जे महाराष्ट्र केसरी त्याच्या आधी मला सिनियर नॅशनलचे मेडल भेटले, नाही का? त्यामुळे माझ्या ना अशा उंचावल्या गेल्या की मी आज सिनियर नॅशनल सगळ्या 10 कुस्त्या काढल्यात. तर मग असं वाटलं की मी पण कोणाला कमी नाहीये. माझ्या वस्तात मंडळांनी पण मला सांगितलं की नाही का तू काय कोणाला कमी नाहीये, मेहनत तू करत राह, तुला यश नक्की भेटेल. आणि वडिलांचा एक कान मंत्र सारखाच होता, बचेंगे तो और भी लढेंगे. क्या बात आहे. म्हणजे 14 जानेवारी पानिपत, पानिपत मध्ये जे म्हणलेलं वाक्य होतं बचेंगे तो और लढेंगे, तुम्ही लढताय बी आणि जिंकताय बी. तुम्हाला सांगाय आवडेल, प्रेक्षकांनाही सांगाय आवडेल, महाराष्ट्र केसरी यश मोठं असतं कुठल्याही पैलवानासाठी, पण सिनियर नॅशनलला जिथं अख्ख्या भारतातील पैलवान येतात तिथं मिळवलेलं शिवराज राक्षे यांचं यश हे महाराष्ट्रापेक्षा तरी महाराष्ट्र केसरीपेक्षा खूप मोठं आहे. आणि त्याबद्दल मला पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करायचे की एवढं मोठं यश मिळवलं. आता तुम्ही 60 वर्षाची जी परंपरा आहे, तुम्ही मेडल घेतलं, तर तुम्हाला काय जाणवलं जे आपण म्हणतो हरियाणा पंजाब इकडचे पैलवान आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही कुस्त्या खेळला, काय जाणवलं तुम्हाला ठळकपणे जे आपल्या इकडं नाही अशी कुठली गोष्ट जाणवली? तिथं गेल्यावर आता आपल्या इकडचे काही काही मुलं घाबरतात, हरियाणाचा आहे पंजाबचा आहे, पण खरं सांगायचं गेलं ना आपल्या महाराष्ट्राच्या मला पैलवानांमध्ये खूप जिद्द आहे, त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास आहे की तिथे गेलं मला माझ्या लक्षात आलं, मी प्रत्येकासोबत खेळलो की मला पण असं वाटलं की आपण मी कोणाला काही कमी नाही. आत्मविश्वास असणं महत्वाचं आहे की आपण कमी नाहीये. आता तुम्ही एवढं यश मिळवले, तुमचं आवडते पैलवान कुठले आहेत की मला हा पैलवान आवडते, याची स्टाईल आवडते, असं कुठले पैलवान आहेत आवडीचे? तसं बघायला गेलं मला ते बाहेर USA जो टेलर म्हणून ना 86 kg तो पैलवान आवडतो, सारखे त्याच्या कुस्त्या बघत असतो. आणि भारतातील म्हटलं तर? भारतातील म्हणलं तर मग आपलं सुशील कुमार हे आवडीचे पैलवान आहेत. आणि तुमची आता मैदान मी कमी खेळता मी हे बघितले, तर मैदानी स्पर्धा म्हणजे जे अशा यात्रेत असतात आणि ह्या इंटरनॅशनल, ह्यात तुम्हाला महत्वाचा फरक काय जाणवतोय? म्हणजे खेळा कुस्ती आहे पण फरक काय जाणवतो नक्की? जे पैलवान आहेत नवीन कुठली प्रिपेअर करावी, कुस्ती मातीतली करावी का मॅटची करावी, असं वाटतंय तुम्हाला? दोन्ही कुस्त्यांना आपण म्हणजे मातीच्या बी कुस्तीला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण मातीचं आपला खेळ परंपरे जुन्यापासून परंपरेने चालत आलेला हा खेळ आहे आपला, मर्दानी खेळ आहे आपला, त्यामुळे त्या मातीला कधी आपण विसरलं नाही पाहिजे. आणि आता जर भविष्यात जर दृष्टिकोन बघितला, जर पुढं आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर आपल्याला इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा खेळाव्या लागतात आणि त्या स्पर्धा मॅटो असतात, त्यामुळे प्रत्येक पैलवानी त्या बी दृष्टिकोनाने प्रॅक्टिस केली पाहिजे. खूप चांगलं सांगितलं बघा, महाराष्ट्र केसरी तर ध्येय पाहिजे प्रत्येक पैलवानाचं, पण त्याच्याबरोबर इंटरनॅशनल भारताचं प्रतिनिधित्व कसं करता येईल इकडं जास्त ओढा पाहिजे. आणि हे शिवराज राक्षे यांनी खूप अगोदर 60 वर्षाची जी परंपरा कोणी मोडली नव्हती ती केली. आता सांगा पुढं कसं पाहता कुस्तीकडं तुमचं काय काय पुढं काय भविष्य काय 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 करायचं तुमच्या आत्ता उद्दिष्ट आहे?
आता कुस्तीतनं भविष्यातनं तुम्हाला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धा असतील, त्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा असेल, एशियन गेम्स आता पुढल्या वर्षी होणार आहे, ज्या आता कोरोनामुळे स्थगित झालेल्या होत्या, ते असे गेम्स आता होणार आहे पुढल्या ह्याच्यात 2024 ला ऑलिम्पिक पण आहे. त्या दृष्टिकोनाने आता प्रॅक्टिस वाजतात लोक माझे घेणार आहेत त्यानुसार, नाही का? आणि मी पण एक ताकदीनेशी पूर्ण ताकदीनेशी त्या स्पर्धेत उतरणार आहे आणि माझा मी 100% त्यात देणार आहे. नक्की तुम्हाला यश भेटेल. अजून एका विषयाकडे नेतो, सर्व कुस्ती शौकीन आहेत त्यांच्या म्हणजे जवळच्या जे स्पेशली प्लेअर आहेत, आत्ता काय होतंय महाराष्ट्र केसरी होते, सिनियर नॅशनलला मुलं घेतात, खूप मेडल घेतात, सगळ्या गोष्टी होतात, पण प्रश्न आहे नोकरीचा. नोकरी नाही, मी नेहमी म्हणतो जर पहिलवान जगला तर तू खेळेल, काय सांगाल नोकरीसाठी काय तुम्ही सांगाल? नोकरीसाठी आता गेल्या वर्षीपासून माझे प्रयत्न चालू होते रेल्वेमध्ये, पण जरा थोडी वय वाढल्या, वय त्यामध्ये पण वयाची आठ होती जरा, पण माझं वय वाढलं होतं 6 महिने जरा जास्त झालं होतं, त्यामुळे ती प्रोसेस अजून चालू आहे माझी ती रेल्वेची, त्यात काय अजून झालं नाही. पण आता माझी एक सरकारला विनंती आहे, नाही का, की आता गेल्या वर्षी पण माझ्या सिनियरला मिळेल, यावर्षी महाराष्ट्र केसरी आणि तसं उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांनी आता घोषणा केलेली आहे की नाही का खेळाडूला आम्ही नोकरी देण्याचा प्रयत्न करू. आणि मला आशा आहे की ते खेळाडूंना चांगले खेळाडूंचं भविष्याचं बरोबर, कारण कसं आहे जर शिवराज राक्षेसारखे जर प्लेअर जर टिकायचे असतील तर नोकरी खूप महत्वाची आहे, कारण उपजीविकेचा प्रश्न मिटला पाहिजे. आणि जे बघणारी लोक आहेत, जे प्रशासकीय जे अधिकारी असतील, जे धोरण ठरवतात, महाराष्ट्र केसरी एवढी मोठी स्पर्धा असेल, त्याच्यापेक्षा सिनियर नॅशनलला जर मेडल घेतला असेल तर नोकरीचा विचार व्हावा प्रत्येक म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या, मी असं म्हणेन. आता आपण परत मी तुम्हाला वेगळ्या विषयाकडे लिहितोय, जर तुम्ही कुस्ती खेळता सगळ्या गोष्टी होतात, पण असतं अपयश, मगाशी इंजरी सांगितलं, पण अपयश तुम्हाला काय शिकवतं? म्हणजे एखाद्या वेळेस नाही महाराष्ट्र केसरीला तुम्ही तुल्यबळ होता 2 वर्षापूर्वी, अपयश काय शिकवत तुम्हाला? माझं एकच म्हणे नाही का, म्हणजे जिंकल्यानं हुरळून जायचं नसतं आणि अपयशांनी नाही का म्हणजे खचून जायचं नाही. हरजीत तर प्रत्येक गोष्टीत असते, कोणता ना म्हणजे दोन्ही मल्ल ही म्हणजे दोन पायाची भिंत आहे, एक जिंकणारा असतो आणि एक हरणारा असतो. मग आता ज्याची जास्त मेहनत असेल, ज्याला परमेश्वराचा आशीर्वाद असेल, जनतेचा आशीर्वाद असेल, गुरुवार्यांचा आशीर्वाद असेल, आई वडिलांचा आशीर्वाद असेल, तोच त्याचं बरोबर ते साध्य झालं. नक्की तालमीचं शेड्यूल कसं असतं, किती वाजता उठता, झोपणं किती वाजता असतं, महिन्यात परत किती, कसं असतं शेड्यूल तालमीचं? तालमीतलं शेड्यूल सकाळी 4 वाजता उठावं लागतं, फ्रेश व्हावं लागतं, त्यानंतर सपाट्या असतात, तुम्ही आलेच होते तालमीमध्ये, तुम्ही बघितले पण मुलाखत बी घेतलेली याच्या तालमीतून. आणि त्यानंतर मग रनिंग असते, रनिंग झाल्यावर मग मुलं येऊन आपलं रस्सी असन, हाव तोडणे असन, व्यायाम प्रकार असतात. त्यानंतर मग 8 वाजता ज्याचं ते आपलं नाश्ता ब्रेकफास्ट, आपलं थंडाई बिंडाई ज्यूस बीस पिऊन परत आपली बॉडी रिकवर करतात. परत 10 वाजता टेक्निक प्रॅक्टिस असते मॅटवर, ती प्रॅक्टिस झाल्यानंतर जेवण, जेवण झालं झोपायचं, मग संध्याकाळून परत 4-4:30 प्रॅक्टिस चालू होती. त्यामध्ये मग बाऊट असतात, बाऊट झाल्यावर मग जिम असते, असे अनेक मग प्रकार असतात. सामान्य लोकांसाठी प्रश्न म्हणजे आमच्यासारख्या, वजन वाढवण्यासाठी काय करावं आणि कमी करण्यासाठी तुमच्या मते, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स आहे, काय सांगाल 2 मिनिटाचं उत्तर, की वाढवायचे आणि कमी करायचे वजन? वजन वाढवण्यासाठी तर चांगला खुराक खाल्ला पाहिजे माणसाने, म्हणजे आपला देशी खुराक असन, तो तूप असन, त्याच्यामध्ये दूध असन, चिकन असन, मटन असन, हे खाल्लं पाहिजे. आणि जर वजन कमी करण्यासाठी फिटनेस ठेवण्यासाठी माणसाला ही मेहनत तर करावीच लागणार आहे, की असं नाही की बसून पोट कमी होणार आहे किंवा फिटनेस येणार आहे, त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावंच लागणार आहे. कुठले कुठले व्यायाम सांगा थोडेसे? आता त्यामध्ये रनिंग असन, रनिंग पीटी असन, पोहणे असन, अशा प्रकारचे अनेक व्यायाम केले तर निश्चितच तुम्ही फिटनेसमध्ये राहू शकता.
आता तुम्ही सगळं सांगताय पण आता सगळ्यांना ही उत्सुकता लागते, तुमचा खर्च किती येतो तालमीचा महिन्याचा तरी, आणि ते कसं भागवलं जातं? आता ठीक आहे सगळं पैसा येतो ही येतो, पण ज्यावेळेस नवीन मुलगा येतो ज्यावेळेस सगळं येतो तर खर्चाचं गणित कसं असतं? पहिल्यांदा तुमचा खर्च किती आहे महिन्यात आणि ते जुळवायचं कसं नवीन येणाऱ्या पोरांचं? आता तसं बघायला गेलो प्रत्येक पण हा गरीब कुटुंबानं कुटुंबातूनच आलेला असतो, प्रत्येकाची परिस्थिती नाजूकच असते, पण त्यांच्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा चांगला पैलवान झाला पाहिजे, त्याकरता ते खूप अपार कष्ट घेत असतात. तसं माझ्या पण बाबतीत झालेलं आहे, माझी काही आर्थिक परिस्थिती काय म्हणजे हे नाही आहे, नाजूकच आहे. आमच्या घरी म्हणजे शेती हा व्यवसाय, त्या शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, त्यातनं वडील असन भाऊ असन त्यातनं काय असन ते मला पैसे पुरवतात, आणि पैलवानकीचा खर्च पण काय सोपा नाही आहे. सांगा लोकांना कळू दे की मला महिन्याला 40 ते 50 हजार रुपये हे पैलवानकीसाठी लागतात, आणि वडील पण मला काय वडील असं भाऊ असं मला काय कमी पडून देत नाही, काय लागेल ते खासदार म्हणतात, बाकीचं काय काय करायचं ते आम्ही बघू म्हणतात. तू काय टेन्शन घेऊ नको, तू फक्त एकच फोकस कर, मेहनत आणि खाणं पिणं. काय होतं मित्रांनो, म्हणजे 40 ते 45 हजार खर्च आहे त्यांचा एका महिन्यात. ही मेहनत आणि हे डेडिकेशन असल्याशिवाय महाराष्ट्र केसरी आणि हे प्रेम भेटत नाही आहे. मला सांगा, असं म्हणतात की यश सगळं चेंज करतं, महाराष्ट्र केसरीनं काय तुमचं आयुष्य काय चेंज केलं? आता 2-3 दिवस झाले तर मी झोपलोच नाही महाराष्ट्र केसरी, आणि एक आहे ना आता काय झाले म्हणजे नाही का ते आनंदच काय गगनात मावा असं झालंय की आज म्हणजे मला लोक वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला लागले, म्हणजे जे नाही का पहिल्याचा शिवराज आणि आत्ताचा शिवराज म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक झाला नाही का. म्हणजे शिवराजजी, आता तुमच्याकडे बघून कितीतरी मुलं तयार होतील, पालक जे आहेत त्यांना वाटणार की आपल्या घरात असाच एक शिवराज तयार व्हावा, महाराष्ट्र केसरी व्हावं, काय सांगाल त्यांना, काय सांगाल तुम्ही? आता पैलवानकी क्षेत्रात बरीच जणांनी ओढ निर्माण झालेली आहे, आणि प्रत्येक पाल्याला आपल्या पालकांना वाटतं की आपला मुलगा महाराष्ट्र केसरी व्हावा, आंतरराष्ट्रीय पदक आणावा, राष्ट्रीय पदक आणावा, पण ते सहजासहजी 1-2 वर्षात नाही मिळू शकत, त्यासाठी खूप तपचर्या करावं लागतील. कारण आपण पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 10व्या पायरीवर उडी मारू शकत नाही, त्याकरता दुसरी पायरी तिसरी पायरी स्टेप बाय स्टेप आपल्याला चालवावं लागतं. यश हे सहज असे लगेच मिळणार नाही, त्यासाठी खूप कष्ट करावं लागतात. पहिल्यांदा काही म्हणजे 1-2 वर्षांची नाही, त्यासाठी खूप मोठी तपचर्या असते, ह्या सांगण्याचा प्रयत्न करेन मी. शेवटचा प्रश्न घेतला घेतो, कारण आता महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे प्रत्येकाला सेल्फी काढायचे, प्रत्येकाला बोलायचे, तर मला जाताना सांगा, आता तरुण मुलं येतात कुस्तीकडे येतात किंवा कुठल्याही क्षेत्रात, त्यांना काय सांगाल स्पेशली? मी त्यांना एकच सांगा, कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही, कोणताही खेळ असेल त्यात मेहनत करणे खूप गरजेचं आहे, आणि कंटिन्युटी ठेवणं पण खूप गरजेचं आहे. तुम्ही मेहनत करत राहा, तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. एक ना एक दिवस लेट मिळेल, पण ते 100% मिळेल.